महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित त्रुटी पूर्ततामधील आणि अघोषित शाळेतील शिक्षकांकरिता आजचा बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन ऐतिहासिक ठरलेला आहे. कारण शिंदे फडणवीस सरकारने जे अंशतः अनुदानित त्याचसोबत त्रुटीपूर्तता अघोषित शाळेवरील शिक्षकांच्या जो 10 ऑक्टोबर 2022 पासूनचा जो लढा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू होता, 22 वर्षांचा जो प्रलंबित प्रश्न होता, तर हा प्रश्न शिंदे फडणवीस सरकारने सोडवलेला आहे, त्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री पदावरती स्थानापन्न झालेले होते, त्याचवेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आत्तापर्यंत जे निर्णय कधीही झालेले नाही आहे, जे प्रश्न कधीही सुटलेले नाही आहे, ते प्रश्न मी सोडवणार आहे. आणि निश्चितच त्यांनी हा प्रश्न जो 22 वर्षापासून प्रलंबित होता तो प्रश्न सोडवलेला आहे. यामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काही महत्त्वपूर्ण माहिती आज जी कॅबिनेट मीटिंग झाली या मीटिंगनंतर दिलेली आहे. म्हणजेच मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती, माहिती जी आहे ती दिलेली होती. यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहे. यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की शिक्षकांचं शाळा अनुदानाप्रश्नी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. मात्र याआधी जे अधिवेशन झालेलं होतं त्या अधिवेशनामध्येच हा याची घोषणा जी आहे ती सरकारकडून करण्यात आलेली होती. या संदर्भात मी सभागृहामध्ये माहितीसुद्धा दिलेली होती की या ज्या शाळांचा प्रश्न आहे तो आम्ही सोडवणार आहोत, यांना अनुदानाचा जो काही निधी आहे त्या संदर्भात सुद्धा तो प्रश्न सोडवणार आहोत आणि त्याकरिता काही थोडा कालावधी लागणार आहे. या संदर्भात सर्व माहिती जी आहे आणखी सविस्तर ती अधिवेशनामध्येच दिलेली होती. आणि एकदा अधिवेशनामध्ये जो शब्द आपण देत असतो तर तो पूर्ण करणं हे आपल्याला बंधनकारक असतं, आणि तसं जर केलं नाही तर मात्र त्यावरती जो हक्कभंग आहे तो होऊ शकतो. आणि त्यामुळे याआधीसुद्धा विविध शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक भेटण्याकरिता आलेले होते, त्यांना मी हेच सांगितलेलं होतं की तुम्ही आंदोलन करण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही आहे, मी हा प्रश्न सोडवणार आहे, कारण अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये याविषयी मी माहिती दिलेली आहे, याविषयी सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला आंदोलन करायचं असेल तर ते करू शकतात, मात्र हा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. आणि त्या दृष्टीने हा निर्णय घेत असताना या शाळांची संख्या जास्त होती, जवळपास 60,000 शिक्षकांना याचा लाभ होणार आहे, आणि त्यामुळं या सर्व शिक्षकांना न्याय मिळावा. यामध्ये ज्या शिक्षकांना अजून कधीही पगार मिळालेला नाही आहे, जे उपाशी शिक्षक आहे म्हणजे ज्यांना अजून पगार मिळालेला नाही आहे, तर त्या सर्वांनाच आपल्याला न्याय द्यायचा आहे, असं काही व्यक्तींकडून जे आहे ते मिसगाईडसुद्धा करण्यात आलं की एवढ्या एवढ्याच संख्येतील शिक्षकांना न्याय मिळणार आहे. तर तसं आम्हाला काही करायचं नव्हतं, कारण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुढे सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी शिक्षक दिनीच सांगितलेलं होतं की आपल्याला शिक्षकांचे सर्व प्रश्न हे सोडवायचे आहे, आपल्याला कोणताही प्रश्न प्रलंबित ठेवायचा नाही आहे, आपल्याला इतरांसारखं प्रश्न रेंगाळत ठेवायचे नाही, आपल्याला ते प्रश्न पूर्णपणे सोडवायचे आहे, ते प्रश्न संपवायचे आहे. कारण बऱ्याच जणांना प्रश्न रेंगाळत ठेवण्याची सवय असते, तसं मात्र आपल्याला करायचं नाही आहे. आणि निश्चित हा फरक जो आहे तो महाराष्ट्रातील शिक्षकांना जाणवलेला आहे, कारण हे प्रश्न रेंगाळत ठेवण्याचं काम कोणत्या कोणत्या सरकारने केलेलं आहे याची सर्व जाणीव महाराष्ट्रातील शिक्षकांना आहे. आणि शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने आज अत्यंत महत्त्वपूर्ण हा निर्णय झालेला आहे, ऐतिहासिक निर्णय झालेला आहे, असं देखील या ठिकाणी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली. पुढे बोलत असताना त्यांनी सांगितलं की आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे, आणि या स्मृती दिनानिमित्त 60,000 शिक्षकांचा हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय हा आम्हाला
आम्ही घेतलेला आहे. त्याचसोबत इतर देखील जे व्यक्ती आहे की जे बेरोजगार आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. तर यामुळे निश्चितच जे शिक्षक ज्या शिक्षकांना आता काहीच अनुदान मिळत नव्हतं, ज्या अघोषित शाळा होत्या त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ज्या अघोषित शाळा होत्या ज्यांना 1 रुपयासुद्धा पगार मिळत नव्हता त्या शाळांना आता 20% पगार मिळणार आहे. त्यानंतर ज्या शिक्षकांना ज्या त्रुटीपूर्ततामधील शिक्षक होते अंशतः अनुदानावरती शिक्षक होते म्हणजे ज्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेवरील शिक्षकांना 20% पगार मिळत होता त्या शिक्षकांना आता 40% पगार मिळणार आहे. त्यानंतर ज्या शिक्षकांना 40% पगार मिळत होता त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेवरील शिक्षक, तर त्या शिक्षकांना आता 60% पगार जो आहे तो मिळणार आहे. आणि त्याकरिता भरभक्कम निधी जो आहे त्याची जी आहे ती घोषणासुद्धा त्यामध्ये करण्यात आलेली आहे. परंतु हे होत असतानाच शालेय शिक्षण मंत्र्यांनी पुढं बोलताना सांगितलं की हा निर्णय मी 15 नोव्हेंबर रोजी घोषित करणार होतो. याच्यामागचं कारण असं होतं की 15 नोव्हेंबरला मंगळवार असतो आणि सर्वसाधारणपणे मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठकही होत असते आणि हा या दृष्टीने मला वाटलं होतं की आपण मंगळवारी जी मंत्रिमंडळाची बैठक होईल जी 15 तारखेला आहे त्यामध्ये हा जो काही निर्णय आहे तो त्याच्यावरती चर्चा होईल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हा निर्णय घोषित करतील. मात्र काही कारणांमुळे मंगळवारी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजीची बैठक होऊ शकली नाही. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजीसुद्धा बुधवारी ही मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नाही आणि याचा गैरफायदा घेत काही व्यक्तींनी त्या ठिकाणी अपप्रचार जो आहे तो करण्याचा प्रयत्न केलेला होता, मिसगाईड करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याचसोबत शिक्षकांकडून सुद्धा अत्यंत योग्य पद्धतीने शांत संयमाने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. मात्र त्या ठिकाणी सुद्धा काल म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी काही शिक्षकांकडून जे आहे ते आंदोलनाचा वेगळ्या पद्धतीचा भाग पाहायला मिळालेला होता. तर निश्चितच शिक्षक हे अत्यंत शिस्तप्रिय असतात आणि त्याच दृष्टीने आपल्याला हा जे काही सर्व निर्णय आहे ते आपल्याला त्या पद्धतीने करायचे आहे. आणि ह्या ऐतिहासिक निर्णय आहे, शिक्षकांना आता अनुदानाचा टप्पा जो आहे तो पुढचा मिळालेला आहे, त्याच्यावरती निर्णय झालेला आहे, चर्चा झालेली आहे, अशी माहिती जी आहे ती आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. आता त्या संदर्भात ही सर्व आकडेवारी सर्व जी फॉर्मॅलिटीज आहे त्या पुढं होणार आहे. मात्र आज हा निर्णय झालेला आहे, सर्व प्रक्रिया त्या संदर्भातील सर्व जी काही पुढची प्रक्रिया असणार आहे त्या सर्व फॉर्मॅलिटीज असणार आहे अशा पद्धतीची सुद्धा माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. त्यासोबत हा जो प्रश्न मार्गी लागला, ऐतिहासिक हा शिक्षकांच्या दृष्टीने दिन आहे 17 नोव्हेंबर 2022, तर या प्रश्न मार्गी लावण्याकरिता सर्वात महत्त्वाचं विविध ज्या शिक्षक संघटना आहे की ज्या आझाद मैदानावरती सातत्याने शिक्षक बसून होते या शिक्षकांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षक समन्वय संघ असेल, अघोषित महासंघ असेल, या संघटनांचा खूप मोठा वाटा आहे. यापुढे सुद्धा शिक्षकांचे प्रश्न सोडवत असताना निश्चितच या संघटना अत्यंत निर्णायक ठरणार आहे, मोलाची भूमिका त्यामधून पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत शिक्षक संघटना सर्व शिक्षक यांचा सोबतच हा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये विविध जे शासन आणि शिक्षक यांच्यामध्ये जो महत्त्वाचे दुवा ठरलेले होते त्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिव म्हणजेच शिंदे गटातील काही आमदार यांच्याकडून सुद्धा शिक्षकांमध्ये आणि शासनामध्ये चर्चा आणि देवाणघेवाण माहिती जी देवाणघेवाण मीटिंग होणे याकरिता खूप महत्त्वाचा रोल जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. त्यासोबत विविध पक्षाचे काही ॲडव्होकेट होते, काही संघटनांचे ॲडव्होकेट होते, काही वृत्तपत्रांचे जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी या चर्चा घडवून आणण्याकरिता त्यांनी देखील प्रयत्न केलेला होता. या सर्वांचेच
शिक्षक समन्वय संघ अघोषित महासंघातर्फे निश्चितच आभार मानण्यात आलेले आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा यापेक्षाही पुढचा जे काही असणार आहे त्याविषयी सुद्धा शालेय शिक्षण मंत्र्यांनी काही महत्त्वाचे जो आहे तो खुलासा केलेला आहे की हा जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा टप्प्याटप्प्याने हा निधी पुन्हा वाढवावा लागणार आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की या शाळांना अनुदानाचा पुढचा टप्पासुद्धा लवकर हा मिळणार आहे. म्हणजेच आता पुढचे टप्पेसुद्धा हळूहळू शिंदे फडणवीस सरकारकडून हे दिले जाऊ शकतात अशी माहितीसुद्धा शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे. पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी सांगितलं की हा जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढं वाढवत जावा लागणार आहे अशी सुद्धा माहिती त्या ठिकाणी देण्यात आली. आणि त्यामुळं निश्चितच ज्या पद्धतीने शालेय शिक्षण मंत्र्यांनी पुढं बोलताना सांगितलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शिक्षकांचे हे प्रश्न रेंगाळत ठेवायचे नव्हते. काही व्यक्तींना हे प्रश्न रेंगाळत ठेवण्यामध्ये स्वारस्य असतो मात्र आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की आपल्याला सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे, आपल्याला कोणतेही प्रश्न रेंगाळत ठेवायचे नाही आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. निश्चित यामुळं महाराष्ट्रातील जे शिक्षक न्यायापासून वंचित होते त्या शिक्षकांना आज कुठेतरी न्याय देण्यामध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे याचा देखील आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे अशी सुद्धा माहिती त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता निश्चितच या संदर्भातील शासन निर्णय असेल, पुढील प्रक्रिया असेल याची देखील सर्व सविस्तर माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत.